शहरात कचरा साचलेला आहे, घाण डेंग्यूचे रोग आहे, दोन माणसं मेले, उपाध्यक्षाने अध्यक्षाने राजीनामा देऊन टाकावा त्यांच्याने कारभार होत नसेल. जबाबदार आहेत ती. आणि आम्ही सांगून आमचं ऐकलेलं नाही. एक महिना झाला, महिन्याच्या आधीपासून सांगते की डेंग्यूची साथ आपल्याकडे यायली, डेंग्यूची साथ आपल्याकडे यायली. त्यांनी कुणीही मनावर धरलं नाही, हसण्यावर आली इलं. आणि आता ज्या वेळेला दोन लेकरं गेली त्यावेळेस त्यांनी जागा आली. ह्या जागेचा काही उपयोग नाही. त्यांनी राजीनामा देऊन सरळ आपल्या घरी जाऊन स्वच्छ बसावं. कारभार स्वच्छता करणं होत नाही, कळम स्वच्छता करणं होत नाही, गाण काढणं होत नाही. आणि गटारागच भरलेत, दहा समरणाचे झालेत, तिथं सगळ्यांचं लक्ष नाही कुठंच. मला सांगा की आज विशेष सभा बोलवली होती असं कळत आहे. विशेष सभा कायद्याच्या नियमानुसार विशेष सभा म्हणजे त्याला खास सभा, विशेष सभा आणि सर्वसाधारण सभा, हे तीन सभा आहेत. खास सभा म्हणजे ज्यावेळेस गावावर एखादं संकट येते त्यावेळेस खास सभा बोलवली जाते, विशेष सभा त्या माध्यमातून बोलवली जाते. आणि जी सर्वसाधारण सभा आहे ती 7 दिवसाची अजेंडा काढून बोलवली जाते. आज जसं काल प्रत्यक्ष नागरिक त्यांनी कळमधले बोलविले, त्या प्रत्यक्ष नागरिक बोलवायचा अधिकार फक्त नगराध्यक्षाला असताना सुद्धा त्या नगराध्यक्षाच्या लेटर पॅडवर ह्या नगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य आणि नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष ह्या तिघांच्या सहीनं प्रत्यक्ष नागरिकाची बैठक बोलविली. ती बेकायदेशीर आहे. पण त्यांच्या बैठकीत काय झालं हे आम्हाला कुणालाही माहीत नाही. त्यांनी कमीत कमी सेवाभावी संस्थेचे जर सदस्य बोलले असतील तर कमीत कमी मी पण त्या कलमचाऱ्यामध्ये एक सेवाभावी संस्था चालविणारा एक नागरिक म्हणून त्यांनी मला कॉल करायला पाहिजे होता. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी मला ह्या मिटिंगला बोलवायला पाहिजे होतं. त्यांनी कुठलीही सूचना न देता कालची बेकायदेशीर बैठक बोलवली. आणि ज्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की हे सगळं आपल्या अंगलट यायला लागलंय, कुठंतरी एखाद्या कर्मचाऱ्या शिवच्या नावानं बोंब मारायला चालू केली, तिथल्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्याला बदनाम करायचं त्यांनी काम चालू केलं आणि आपली बाजू कशी शेप राहील ह्याच्यासाठी ह्यांनी आज नगरसेवकाची बैठक नगराध्यक्षांनी स्वतःच्या लेटर पॅडवर त्यांच्या वैयक्तिक सहीने आज कॉल केली. मला आम्ही सर्व नगरसेवकांनी सकाळीच एक निवेदन दिलेलं आहे की ह्या डेंग्यूच्या संदर्भात ह्या गावामध्ये मुंडे यांचा मुलगा, लहान मुलगा वारल्यामुळं ही अत्यंत बिकट अशी परिस्थिती, ही हसणेवारी घालवण्याचा खेळ नाही. तरी आम्ही विशेष सभा बोलवण्यात यावी म्हणून आम्ही सर्व सदस्यांनी त्या पत्रावर सह्या करून नगराध्यक्ष आणि शिवला सकाळी पत्र पोहोच केलेलं आहे. आत्ता त्यांची बैठक चालू असताना एवढं सांगितलं की आम्ही सर्व नगरसेवक जी काय आम्हाला तुम्हाला सूचना द्यायची आहेत, अगर आमची कुठं तुम्हाला काही जी मार्गदर्शन घ्यायचं असं तर तुम्ही एक दिवसाची तात्काळ विशेष सभा बोलवून त्या सभेमध्ये आमचं काय म्हणणं असेल ते अजिंठ्यावर यावं. आणि ह्या गावावरचं आलेलं ही जी नैसर्गिक संकट आहे ही कसं टाळता येईल ह्याच्यासाठी उद्याच्या सभेमध्ये अगर उद्याच्या सभागारामध्ये चर्चा करून आणावी. आणि ही सर्व काम करीत असताना ह्यांनी फक्तही पोर खेळ लावलेला आहे. नगराध्यक्षाला इथले काही त्यांचे पती असतील, इथले काही नगरपालिकेचे पदाधिकारी असतील, त्या नगराध्यक्षाला मनमोकळेपणानं काम करू देत नाहीत. आजची बैठक काढण्याची नगराध्यक्षाची इच्छा असताना सुद्धा नुसत्या खाना खुणा आणि खुनविण्यावरून त्यांनी आजची सभा उद्याची सभा जी घ्यायची होती ती त्यांनी रद्द केलेली. माझी एवढीच विनंती आहे की नगराध्यक्षांनी या गावाने नगराध्यक्षाला निवडून दिलेले प्रथम नागरिक ह्या कळमचे आहेत. जर त्यांच्याकडून कुठली एखादी गोष्ट काम करीत असताना जर चुकली तर आम्ही त्यांना विरोधी पक्ष नेता आणि आमचे सर्व नगरपालिकेचे जी काही नगरसेवक असतील ते आम्ही त्यांना सांभाळून घेऊ. त्यांनी फक्त त्यांच्या अधिकारात त्या नगरपालिकाचा त्यांनी कारभार करावा. त्यांची जी काही बाजूला बसणारे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांना घरी वाट लावण्यापर्यंत जी लोक तिथं बसलेले असतील त्यांनी नगराध्यक्षाला मनमोकळेपणाने काम करू द्यावा अशी माझी त्यांना सर्वांनाच विनंती आहे. आणि हे या गावावर आलेलं संकट उद्याची खास सभा बोलून एक मार्गदर्शन सर्व नगरसेवकांनी द्यावं आणि त्याच्यावर कसंच जास्तीत जास्त तोडगा निघत याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. आणि शिवसाहेबांना ह्या मीटिंगसाठी कॉल करून त्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेणं गरजेचं असं मला वाटतं.